नमस्कार, मी न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवडचा माजी विद्यार्थी 22 वर्षाच्या बँकिंग, गोदरेज, एव्हरेडी, कोलगेट, टाटा अशा विविध नामांकित कंपनीतील अनुभवानंतर संस्कृती सरकार जॉब्स प्लेसमेंट अँड कन्सल्टंट रॉयल अकॅडमी द्वारे पहिल्यांदाच भव्य रोजगार मेळावा न्यू इंग्लिश स्कूल गार्डी घाणवड तालुका खानापूर विटा जिल्हा सांगली या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे। विड्याच्या चौकात गलाई बांधवांच्या सन्मानार्थ स्टॅच्यू बसवावा। प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांची मागणी। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधन न्यूज। विटा शहर हे गलाई बांधवांच्या योगदानातून नावारूपाला आले आहे। त्यांच्यामुळे सुवर्ण नगरी म्हणून या शहराला ओळखलं जातं। विटे शहरासह संपूर्ण खानापूर तालुक्याच्या विकासात गलाई बांधवांचं मोठं योगदान आहे। त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून विट्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोन्याची मूस असलेला स्टॅच्यू लावण्यात यावा अशी मागणी प्रहारचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी केली आहे। सध्या विटा शहरात वेगवेगळे स्टॅच्यू बसवण्याचे काम चालू आहे। कराड रोडला शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकऱ्याची प्रतिकृती लावण्यात आली आहे, तर खानापूर नाक्यात मोर बसवण्यात आला आहे। याच धर्तीवर विट्याच्या चौकात सोने गाळप करतानाची मूस बसून गलाई बांधवांचा उचित गौरव करण्यात यावा अशी मागणी दत्तकुमार खंडागळे यांनी केली आहे। सध्या विटे शहरात शहराच्या विविध चौकात वेगवेगळे आयलँड आणि स्टॅच्यू उभारण्याचं काम जोरात चालू आहे। विट्यात कराड रोडला, चिंच बंदरला, त्या कोपऱ्यावर शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ एक शेतकऱ्याची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। मायनी रोडला यंत्रमाग धारकांच्या सन्मानासाठी तिथं यंत्रमागाचं चाक उभारण्यात आलं आहे। तसंच कोंबडीचं पण एक प्रतिकृती उभारण्यात आलं आहे, समजलं। या शहराच्या विकासात गलाई बांधवांचं खूप मोठं योगदान आहे। यवना विटा शहराची ओळख सुवर्णनगरी म्हणून आहे। ही सुवर्णनगरी अशी ओळख जी देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झालेली आहे, ती फक्त आणि फक्त गलाई बांधवांच्यामुळे निर्माण झालेली आहे। आज विटे शहराचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे। ते सगळं योगदान या गलाई बांधवांचं आहे आणि त्यांच्या योगदानातून या विटा शहराला भरभराट लाभलेली आहे। या गलाई बांधवांचा योगदान आणि गौरव, त्यांचा सन्मान आणि त्यांचा गौरव म्हणून विटे शहराच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यभागी त्यांच्या सन्मानार्थ एक स्टॅच्यू उभारण्यात यावा। ज्या मुशीत सोनं गाळप केलं जातं आणि ओतलं जातं, ती सोन्याची मूस आणि त्यात सोनं गाळप करतानाचा स्टॅच्यू विटे शहराच्या मुख्य चौकात उभारण्यात यावा अशी प्रहार जनशक्ती पक्षाकडून माझी मागणी आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।